स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आहे मंगळवार आणि आज अंगारिका चतुर्थी आहे. तर आजच्या दिवशीचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळं काही डिटेलमध्ये शेअर करणार नाही, कारण आता 10 वाजलेले आहेत, सगळं क्लिनिंग वगैरे झालेलं आहे. पूजा जी आहे संकष्टीच्या दिवशी मी थोडी उशिरा करते, कारण देवांचं डीप क्लिनिंग मी करत असते आणि नित्या बघा कशी गाणी म्हणते. आलेली आहे, देवांचं डीप क्लिनिंग बाकी आहे. तर ते डीप क्लिनिंगचं रुटीन मी शेअर केलेलं आहे ऑलरेडी, पण परत एकदा मी शेअर करणार आहे. ज्या कोणी नवीन असतील, ज्यांना माहिती नसेल माझं संकष्टीच्या दिवशीचं रुटीन, तर त्यांच्यासोबत मी आज सगळं शेअर करणार आहे. तर त्याआधी मला जो किराणा सामानाचा हॉलचा व्हिडिओ आहे तो शूट करायचा आहे. तो तुम्हाला या व्हिडिओच्या आधीच येणार आहे, त्यामुळं मग आता हा व्हिडिओ मी शूट करून घेते आणि त्यानंतरचं जे रुटीन आहे म्हणजे देवपूजेचं मग ते शेअर करते. आज फुल डे ब्लॉग असणार आहे, म्हणजे संकष्टीच्या दिवशीचं पूर्ण रुटीन मी रात्रीपर्यंतचं शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मग आज संकष्टीच्या दिवशीचं सगळं रुटीन जे आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते. माझ्या नेहमीच्या रुटीनप्रमाणे मी इथं रांगोळी काढलेली आहे, लक्ष्मीची पावलं, स्वस्तिक, गोपद्म. तुम्ही माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये बघत असाल म्हणून परत एकदा मी रांगोळी दाखवली. आणि त्यानंतर सगळे देव जे आहेत ते दह्यात अशा प्रकारे डीप करून ठेवलेले आहेत. यावरती मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, देवांना मी कशाप्रकारे स्वच्छ करते. महिन्यातून एकदा संकष्ट चतुर्थीच्या दिवशीच मी देवांना डीप क्लीन करत असते. इतर वेळेमध्ये आपली इतकी धावपळ असते, डेली रुटीनमध्ये आपल्याला वेळच कुठे असतो. पण एक दिवस जर फिक्स केला देवांना क्लीन करण्यासाठी तर मग तो आपला रुटीनचा एक भाग होऊन जातो आणि मग आपल्याला त्याची सवय लागते. देवांना स्वच्छ करण्यासाठी दह्यात बुडून ठेवलेला आहे, तोपर्यंत मी फुलं तोडून आणते आणि हराळे देखील तोडायची आहे. म्हणजे आता गणपतीला दुर्वा वगैरे व्हाव्या लागतात, तर दुर्वा तोडून आणते, फुलं तोडून आणते. आणि पूजा जी करायची आहे त्याआधी मी देवघराची डीप क्लिनिंग करते आणि हे सगळं जे आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर चला आता फुलं तोडून घेऊयात. आलंय का फुल? घराच्या बॅकयार्डमध्ये भरपूर फुलांची झाडं आहेत, तिथून मी फुलं तोडत असते. उन्हाळ्यात जास्त फुलं मिळत नाहीत, पण पावसाळ्यामध्ये म्हणजे स्पेशली श्रावणात आणि हिवाळ्यात खूप सारे फुलं मिळतात. पण आता उन्हाळ्यात कसं पाणी जर कमी पडलं झाडांना तर फुलं कमी येतात, पण तरी देखील सफिशियंट अशी फुलं माझ्या झाडांना असतात, ती देवांना मी वाहू शकते. त्यामुळे विकत आणायची मला गरज पडत नाही. पण आणि इथे एका छोट्याशा कुंडीमध्ये हराळी लावलेली आहे, तर तिथून मी दुर्वा तोडत असते चतुर्थीला. 21 दुर्वाची जुडी जी आहे ती तयार करते आणि गणपतीला संकष्ट चतुर्थीच्या दिवशीच मी दुर्वा वाहते. बऱ्याच जणी घरी दुर्वा असतील तर रोज देखील वाहतात, पण रोज मला हे सगळं शक्य होत नाही, कारण रुटीन एवढं पॅक असतं, त्यामुळे सगळं गोष्टी मॅनेज करणं शक्य होत नाही मला. तर जेवढं शक्य आहे ते मी करत असते. व्हाईट वाले आण ना, व्हाईट वाले फुल. हो आण. जेवढी फुलं भेटलेली आहेत, तर जास्त फुलं नव्हती झाडाला, तर जेवढी भेटली तेवढी. आणि दुर्वा देखील तोडलेली आहेत. आता 21 दुर्वांची जोडी बनवते आणि सगळ्यात आधी देवघर क्लीन करते आणि मग पूजा तुमच्यासोबत शेअर करते. काही गोष्टी आपण ठरवून करायचा प्रयत्न केला तर ते आपण फॉलो नाही करू शकत, पण जर आपण सातत्याने त्या गोष्टी केल्या तर त्याची आपल्याला सवय लागायला लागते. तर तसंच माझंही झालेलं आहे. चतुर्थीच्या दिवशी डीप क्लिनिंग केल्याशिवाय आता मला समाधान मिळत नाही, म्हणून मी ही गोष्ट जी आहे ती न टाळता करत असते. आणि देव जोपर्यंत दह्यामध्ये बुडून ठेवलेले आहे तोपर्यंत मी देवघर जे आहे ते क्लीन करत असते आणि त्यानंतर मग देवांना क्लीन करते. तर इथं देव माझे स्वच्छ झालेले आहेत, तर मी आता देवांची पूजा करून घेणार आहे, गणपतीची आरती वगैरे करणार आहे. आणि तुम्ही बघू शकता देवपूजा झाल्यानंतर देवघर किती छान वाटत आहे. तर महिन्यातून एकदा रोज आपल्याला ह्या गोष्टी शक्य नसतात, कारण रोजची देवपूजा करणंच हा एक टास्क असतो आपल्यासाठी. तर ही गोष्ट तुम्ही महिन्यातून एकदा केली तर देवदेखील आपले क्लीन राहायला लागतात आणि मनाला समाधान आणि शांती देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या नक्कीच करायला पाहिजे. यामुळं घरातलं वातावरण देखील प्रसन्न होतं. गणपतीला वस्त्र वगैरे, फुलं, दुर्वा वगैरे वाहून आरती करून घेतलेली आहे आणि माझी पूजा इथे झालेली आहे. सो फ्रेंड्स, देवपूजा झालेली आहे, तुम्ही बघू शकताय. गणपतीची आरती वगैरे झालेली आहे, परत एकदा रात्री आरती करत असते मी, ती देखील शेअर करणार आहे. आता नित्याला भूक लागली आहे, तर सकाळी आलू पराठे केले होते, आलू पराठा गरम करते आणि तिला खायला देते. आणि माझ्यासाठी आता मी साबुदाणा खिचडी बनवणार आहे, तर खिचडीची रेसिपी शेअर नाही करणार, डायरेक्ट मी खिचडी बनवेल. चला आता खिचडी तिला खायला देते आणि हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करते. पण साबुदाणा खिचडी पण बनवायची आहे,
मुलं आल्यानंतर मुलं आलू पराठा खाऊन गेले होते, त्यामुळे त्यांना आल्यावर पण साबुदाणा खिचडी द्यावी लागेल. तर चला, आलू पराठा खात बसलेली आहे. कसं झालं नित्या? छान आहे. ओके, खा, पाणी पी लागलं तर. आणि इथं मी घेतलेले आहेत थोडेसे फ्रूट्स, डेट्स, थोडीशी साबुदाण्याची खिचडी आणि शेंगदाण्याचे लाडू माझ्याकडे नेहमीप्रमाणे असतात. तर हे आता मी खाऊन घेते आणि आता नंतर मग माझी यूट्यूबची एडिटिंग करायची. मुलं येतील तर मुलांचा थोडासा अभ्यास घेईल आणि आता मी तुम्हाला संध्याकाळीच भेटणार आहे 4 वाजता. चला, 4 वाजलेले आहेत आणि आम्ही दोघी फ्रेश होऊन खाली आलेलो आहोत आणि नित्याला चेंज करून दिले. तिचे दिवसातून 3 ते 4 वेळा कपडे बदलावे लागतात. रात्री झोपताना परत एकदा तिला चेंज करावंच लागेल. तर आता समोरचं दार लावलेलं होतं ते उघडून यांची यायची वेळ झालेली आहे. 4 वाजता देखील खूप ऊन आहे आता. तर चला आता मुलांचं दूध आणि आमचा चहा बनवते आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करते. मुलांना दूध वगैरे दिलं, यांना यायला वेळ आहे, 5 वाजता येते, तर तेव्हा आमच्यासाठी चहा ठेवेल. भांडे वगैरे लावून झालेले आहेत. स्वयंपाक मी लवकरच आवरते कारण उन्हाळ्यात खूप गर्मी होते किचनमध्ये, उभं पण राहावं असं वाटत नाही, म्हणून स्वयंपाक पण लवकर आवरून घेणार आहे. हे आलेले आहेत, 5 वाजलेले आहेत. आता यांना चहा होऊन देते, आम्ही दोघं मिळून चहा घेतो आणि मग स्वयंपाकाचं जे रुटीन आहे ते सगळं शेअर करते. तर सगळ्यात आधी स्वयंपाकाची तयारी करताना कणिक मळून घेतली, कुकर एका साईडला लावून घेतलेला आहे आणि राजमा जो आहे तो मी रात्रभर भिजवला होता. तर छान भिजलेला राजमा जो आहे तो कुकरमध्ये आता शिजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला राजम्याची ग्रेव्हीची भाजी बनवायची आहे. तर इथं मी एक दालचिनीचा तुकडा टाकला आहे, 2 तेजपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि थोडंसं मीठ घालायचं आहे. म्हणजे राजम्यामध्ये शिजतानाच मीठ आतपर्यंत जातं, चवीपुरतं मीठ घालायचं. आणि आपल्याला कुकरचं झाकण लावून आता याच्या 4 शिट्ट्या करायच्या आहेत एकदम लो फ्लेमवरती. म्हणजे राजमा जो आहे तो एकदम मस्त मऊसूद शिजतो. आता दुसऱ्या गॅसवरती कुकर ठेवलं आहे आणि एका कढईमध्ये सगळा मसाला जो आहे तो मी फ्राय करून घेणार आहे. इथं एक मीडियम साईजचा कांदा मी घेतला आहे, लसूण अद्रक आणि थोडासा सॉफ्ट होईपर्यंतच आपल्याला परतायचा आहे. त्यानंतर 2 टोमॅटो घेतलेले आहे, यांना छान परतून घेणार आहे. आणि टोमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर मग थंड होऊ द्यायचं आहे ते मिश्रण आणि मग आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. तर इथं सेम कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे, यामध्ये 2 चमचे तिखट घातले, एकदम लो फ्लेमवरती गॅस ठेवलेला आहे आणि जे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं वाटण आहे ते सगळं घालून घ्यायचं आहे. ते बरंचसं आपण शिजवलं होतं पण तरी देखील आपल्याला तेल सुटेपर्यंत आता या मिश्रणाला शिजवायचं आहे. तर यामध्ये आता छान तेल सुटायला लागलेलं आहे, तर बाकीचे मसाले घालून घेऊया. यामध्ये मी घातलेले आहे 2 चमचे धनेपूड, 1 चमचा जिरेपूड आणि मीठ देखील घालायचं आहे. 2 चमचे मीठ घालायचे कारण आपण राजमा शिजताना 1 चमचा मीठ घातलं होतं, त्यामुळे मीठ जरा सांभाळूनच घालायचं आहे. आणि झाकण लावून तेल सुटेपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही शिजवायची आहे. आणि आता छान तेल सुटलेलं आहे, तर शिजलेला राजमा जो आहे तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर तेजपत्ता दालचिनी घातल्यामुळे त्याची चव पण राजम्यामध्ये आतपर्यंत जाते. आणि या पद्धतीने तुम्ही करून बघा, खूप छान झाला होता, टेस्टी असा राजमा झाला होता. तर पण सॉफ्ट शिजवायचा आहे राजमा, नाही तर मग तो असा कच्चा कच्चा खायला चांगला नाही लागत. तर मिक्सरमधल्या भांड्यातून पण पाणी थोडंसं घातलेलं आहे. ग्रेव्ही जी आहे ती दाटसर असते राजम्याची, छोले राजमा जे आहे ते थोडे ग्रेव्ही जास्त दाटसर असते बाकीच्या भाज्यांपेक्षा. तर इथं थोडासा गरम मसाला मी घातला आहे आणि आपल्याला झाकण लावून ही भाजी आता शिजवायची आहे. स्वयंपाक सगळा झालेला आहे आणि किचन ओटेची अवस्था तुम्ही बघू शकताय, पण आता सध्या गॅस ओटा गरम आहे तर थोड्या वेळाने त्यांना क्लीन करेल. तर सगळं स्वयंपाक वगैरे आवरून घेतलाय. आता देवासमोर दिवा लावते आणि स्वयंपाक दाखवते काय काय बनवते ते. तर इथे आहे राजमा, नंतर मोदक बनवलेले आहेत, 21 पेक्षा मी जास्तच बनवते. आणि त्यानंतर इथे आहे कोशिंबीर, हे बनवलेले आहेत. आणि इथे वरण भाताचं कुकर आहे, तूप काढून ठेवलंय. आणि बाहेरची रांगोळी काढली होती तिथे देखील मी एक दिवा ठेवलाय. तिथे गणपतीची रांगोळी काढली होती त्यामुळं एक दिवा ठेवला. तर नेहमीप्रमाणे जे नैवेद्याचं ताट आहे ते वाढून घेतलं होतं. राजमा, कोशिंबीर, त्यानंतर कैरीची चटणी पण मी बनवलेली होती, फ्रीजमध्ये असते माझ्याकडे. वरण भात आणि फुलके होते आज. तर यांना मी आरती करायला सांगितली, यांनी गणपतीची आरती केली आणि त्यानंतर नैवेद्य दाखवला. जे काही आहे ते नैवेद्य दाखवतो आम्ही आणि वेगळं असं प्लेटमध्ये काढत नाही, तर तेच ताट दाखवतो आणि तेच ताट आम्ही घेत असतो. म्हणजे गाय शोधत बसायचं काम नाही, कारण छोट्या प्लेटमध्ये जर तुम्ही नैवेद्य दाखवला तर मग त्यासाठी गाय शोधावी लागते. म्हणून आम्ही जो नैवेद्य ठेवतो तोच आम्ही घेत असतो. मोदक नित्या, तुला मोदक
मोदक घे मोदक. तर जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि सगळं आवरून मी आता बसलेली आहे. आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल, तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट देखील करा, तुमच्या कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. भेटूयात अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.